नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, गवारी घेतलेली आहे आणि गवारी मी बघा स्वच्छ धुवून पुसून नीट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीत नीट करायची, तर नीट कशी करायची ही खूप रेसिपीत मी दाखवलेली आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीत नीट केलेली आहे। आणि कधी पण ठेचा करताना थोडीशी बारीकच अशी मुडून घ्यायची, कापून नाही घ्यायची, बघा अशी मुडून घ्यायची, मुडली जाते ती। त्यासाठी बघा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कमी जास्त तुम्ही करू शकता। छोटा एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे, दीड गड्डी लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ही पोपटी कलरची मिरची आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे कोणती पण तुम्ही घेऊ शकता। कढई बघा मी गरम करत ठेवली। पहिले आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे डाग पडसर असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचे, असे डाग चांगले पडले पाहिजेत। आणि शेंगदाणे असे भाजा गेले की नाही, एकसारखे असे हलवले की असे फुटतात, बघा। आता हे मी काढून घेते। त्याच कढईमध्ये आपण हे मिरच्या भाजून घेणार आहे। मिरच्यासुद्धा आपल्याला डाग पडसर आपल्याला एकसारखे हलवून हलवून मीडियम गॅसवर भाजून घ्यायच्यात। असे बघा डाग पडले, ते अशा पद्धतीत मिरची भाजून घ्यायची। आता हे मी काढून घेते। त्याच कढईमध्ये आपण आता ही गवारीची शेंग भाजून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून पुसून घेतली की नाही की ओलसर राहत नाही, मग भाजायला पण आपल्याला व्यवस्थित येते। गॅस आहे मीडियम आणि हलके हलके डाग पडसर आपल्याला एकसारखे असे हलवून हलवून भाजून घ्यायचे। गवारी बघा मी भाजून घेतलेली आहे मीडियम गॅसवर। हलके हलके असे डाग पडले की गॅस बंद करायचा। गवारी बघा मी काढून घेतलेली ना, अशा पद्धतीने बघा भाजलेली आहे। आणि काय आहे माहिती आहे का, ठेच्यासाठी कधी पण गवारी अशी जाड असावी। मिरच्या बघा ह्या भाजलेल्या पहिले आपण टाकून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये। लसूण टाकून घ्यायचा, आपण जे जिरं घेतलं होतं त्यातलं थोडंसं जिरं ठेवायचं आणि बाकी सगळं टाकून घ्यायचं। आता हे पहिलं थोडंसं कुटून घेऊया। आपण कुटून घेतलेलं आहे बघा, असं आबडधोबड करून घ्यायचं। त्यात टाकायचे आता हे शेंगदाणे। शेंगदाण्याचे तुम्ही साल काढून घेतली तरी चालेल आणि नाही काढली तरी पण चालेल। आता हे पण आपल्याला मोठं मोठं असं कुटून घ्यायचं आहे। कुटून घेतलेलं आहे बघा, त्यात टाकायचे आता आपल्याला गवारी। आणि ही पण ह्याच्यामध्ये आपल्याला हलकीशी कुटून घ्यायची, कारण की आपण ही नीट करताना एकदम अशी बघा बारीक नीट केलेली आहे। अशा पद्धतीने बघा मी कुटून घेतलेली, आबडधोबड करून घ्यायची, असं खालीवर खालीवर करून असं कुटून घ्यायचे। कढईमध्ये त्याच आपल्याला करायचे, तर त्यासाठी आपण तेल टाकून घेऊया। तेल एकदम थोडंसं आपल्याला टाकायचे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं आपण जे जिरं ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं। आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। तर कांदा आपण पहिला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, अशा पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा। आणि एकदा बघा मोठा कांदा आहे, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही। आता हे त्याच्यामध्ये आपण एक कुटून घेतलेलं बघा टाकून घ्यायचं। एकत्र कुठलं का नाही की मग चव छान येते। आता तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल का नाही तर चॉपरला जरी तुम्ही केलं तर चालेल। त्याच्यामध्ये सगळं एकत्र टाकायचं आणि मग बारीक करायचं, मस्त बारीक होतं त्याच्यात। बरं, जर ते चॉपर जरी नसेल का नाही तुमच्याकडं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, पण मिक्सरला जास्त बारीक होईल हे लक्षात ठेवायचं। आता हे जर टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर थोडीशी। आणि आपण गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनटं बघा मी एकसारखा असं हलवून हलवून परतून घेतलेला आहे। अशा पद्धतीत परतून घ्यायचा, मस्त असा होतो। आणि आपण भाजल्यामुळे गवारी चांगली आपली वापरली जाते आणि अशा पद्धतीत एकदम परतलं नाही मस्त, एकदम तर एकदम छान असं लागतो। करून बघा, त्या पावसाळ्याच्या दिवसात कसं माहिती आहे का, काहीतरी थोडंसं वेगळं असावं खायला। तर ते अशी पद्धतीत तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।